हायकमांडच्या आणीबाणीच्या बुलावावर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला गेले असून सध्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट संपली आहे. दिल्लीतील जनपथ रोडावरील निवासस्थानी भेट दिली असून जमीर अहमद यांनी साथ दिली. सोनिया गांधी यांच्याशी सुमारे 30 मिनिटे चर्चा केली असून या संदर्भावेळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना राष्ट्रीय राजकारणात येण्याचे आवाहन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोटनिवडणूक उमेदवारी निवड KPCC पदाधिकारी निवड तसेच राष्ट्रीय स्तरावर पक्षाची जबाबदारी घेण्यावर चर्चा करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ऐकून घेतला आहे. AICCची पुनर्रचना बाबतही चर्चा करण्यात आली असे समजते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीआधी दिल्ली विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोणत्या कारणास्तव मला बोलवले आहे माहीत नाही. मी राष्ट्रीय राजकारणामध्ये जाणार नाही. मला त्यामध्ये आसक्ती नसून पदाधिकाऱ्यांची निवड याबद्दल चर्चा करणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಕಾರಣ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಭೇಟಿ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಸರ್, ಇದು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳ ಪಟ್ಟಿ ರೆಡಿ ಮಾಡೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀರಾ? ಇಲ್ಲ, ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕಳೆದ ವಾರ ಬಂದು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಹೈಕಮಾಂಡ್ ಅಂದ್ರೆ ದೆಹಲಿ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ರಾಜಕೀಯಕ್ಕೆ ಸೆಳೆಯೋಕೆ ಏನಾದರೂ ಇದು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ಬಂದ್ರೆ ಭೇಟಿ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ರಾಷ್ಟ್ರ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಆಸಕ್ತಿ ಇದೆಯಾ? ರಾಜಕಾರಣ ಕರೆದ್ರೆ ಏನಾದರೂ ಬರೋ ಚಾನ್ಸಸ್? ಇಲ್ಲ, ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟೆಡ್ ಇನ್ ನ್ಯಾಷನಲ್ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್. ಐ ಆಮ್ ಕನ್ಫೈನ್ಡ್ ಟು ಕರ್ನಾಟಕ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್.